प्रॅक्टिकल नंबर नाही निघाला कॅडमध्ये, तरी तर प्रॅक्टिकल नंबर 9 जी हेडलाईन दिलेली आहे, टायटल दिलेलं आहे ड्रॉ एनी टू प्रॉब्लम्स ऑफ डेव्हलपमेंट ऑफ सॉलिड. तुम्ही फर्स्ट इयरच्या सेकंड सेमिस्टरला बघा, तुम्हाला डेव्हलपमेंट ऑफ सॉलिड सर्फेसेस चॅप्टर होता, तर सेम तसंच एक प्रॉब्लेम आपल्याला काय करायचं, ऑटो कॅडमध्ये ड्रॉ करायचं आहे. तर आता बघा, आता आपण हा प्रॉब्लेम घेणार आहे. तर प्रॉब्लेम इथं दिलेला आहे बघा, तर प्रॉब्लेम देताना इथं दाखवलेलं बघा, ड्रॉ द डेव्हलपमेंट ऑफ लॅटरल सर्फेसेस, ड्रॉ द डेव्हलपमेंट ऑफ लॅटरल सर्फेसेस ऑफ सिलेंडर बेस डायमीटर 40 mm, हाईट 60 mm, केप्ट ऑन हॉरिझॉन्टल प्लेन ऑन इट्स बेस, कट बाय ऑक्झिलरी इन्क्लाइन प्लेन 45 degrees टू हॉरिझॉन्टल प्लेन अँड बायसेक्टिंग द ॲक्सिस ऑफ सिलेंडर. म्हणजे सिलेंडरच्या सेंटरमधून काय होतं, 45 degreesमध्ये एक ॲक्सिस पास होतो आणि त्याच्यानंतरनं त्याचं आपल्याला डेव्हलपमेंट ऑफ सॉलिड्स त्याचं ड्रॉ करायचं, म्हणजे त्याचं कट केल्यानंतरनं सेक्शन कसं दिसत. तर बघा इथं आपण त्याचं सोल्युशनमध्ये दाखवलेलं आहे, तर तुम्ही आता ड्रॉ करायचं सिलेंडर. तर टॉप व्ह्यूमध्ये कसं दिसल, एक सर्कल दिसल, ठीक आहे. तर मग इथं एकतर टॉप व्ह्यू ड्रॉ करायचं, डायमीटर किती आहे 40, ठीक आहे. मग आपण रेडियस किती घेतला, 20 घेतला. आता बघा इथं काय करायचं, एक लाईन ड्रॉ करायची, ऑर्थो मोड ऑन करा, नंतरनं ही लाईन ट्रिम करा. आता सर्कल आपण जसं तिथं त्यावेळेस तिथं काय करायचो, डिवाईड करायचो, आपल्याला ते डिवाईड करावं लागला. तिला काय करायचं, आर ए करायचं, सर्क्युलर आर ए, आणि ह्या सेंटर पॉईंटपासून करायचं. बघा इथं नंबर ऑफ लाईन करायचे 12 आणि क्लोज करायचं. नंतरनं एक्स एंटर करा किंवा नाही केलं तरी चालेल. आता याची हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये वरती रे घ्यायची, प्रोजेक्शन घ्यायची, आर ए वाय रे कमांड. रे कमांड यूज करा. बघा आपण हे सर्कल काय केलं, डिवाईड केलं आणि नंतरनं त्याच्यातनं रे कमांड यूज करून प्रोजेक्शन घेतले, ठीक आहे. आता वरती एक हॉरिझॉन्टल लाईन घ्या आणि ह्या लाईनला काय करायचं, ऑफसेट करायचं, ऑफसेट. आता हाईट किती दिलेली सिलेंडरची, हाईट बघा या प्रॉब्लेममध्ये दिलेली होती 60 mm, ठीक आहे. मग 60 mmला ह्या लाईनला काय करायचं, इथून ऑफसेट करायचं ह्या पॉईंटपासून 60, ठीक आहे. 60 mmला ऑफसेट आला बघा. आता हे वरचं जे हे ट्रिम करा, ठीक आहे. त्याच्यानंतरनं हे साईडचं पण ट्रिम करायचं. आता हा जो सेंटर पॉईंट आहे बघा, इथं हायलाईट होईल तो. मग इथं ऑब्जेक्ट स्नॅपमध्ये सगळे स्नॅप ऑन करा, ऑनच आहे. ठीक आहे, लाईन ऑफसेट करा, ऑफसेट 30 mm, ठीक आहे. हा जो सेंटर पॉईंट भेटला, या सेंटर पॉईंटपासून 45 degreesची एक लाईन ड्रॉ करायची. ऑर्थो मोड बंद करा, टॅब 45, ठीक आहे. नंतरनं पुन्हा या सेंटर पॉईंटपासून टॅब 135 अँगल घ्यायचा, 135, ठीक आहे. आपण काय केलं, ह्या दोन लाईन ड्रॉ केले. आता याच्यातनं काय केलं, याच्या अबाउट कट केलेलं आहे, ठीक आहे. याच्या अबाउट काय केलं आपण, कट केलं आहे. ही लाईन वाटलं तर डिलीट करा आणि ह्या लाईनला सिलेक्ट करा
आणि याला कशात कन्वर्ट करायचं सेंटर लाईन मध्ये, कारण ह्याच्या अबाउट आपण कट केलंय. ठीक आहे, आता बघा हे जे आपण सिलेक्ट केलं आहे, आता याला नावं द्यावं लागेल. इथं बघा काय नावं दिलेलं आहे, तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10, आणि इथं 1 - 2 - 3 - 4 - 5 - 6 - 7 मग रिवर्समध्ये परत 8 वगैरे ते, म्हणजे डॅश नाव आहे. ठीक आहे, मग इथं टेक्स्ट कमांडनी नावं देऊ शकतो तुम्ही, नावं आपण नंतर न देऊ. आता आधी एकदा हॉरिझॉन्टल, आता बघा ह्याचे हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन घ्यायचे, जसं तुम्ही पेपरवर ड्रॉ करायचे सेम तसंच प्रोजेक्शन रे घ्यायचं, या पॉईंटपासून हॉरिझॉन्टल अर्थ मोड ऑन करायचं. ठीक आहे, एस्केप स्पेस. प्रत्येक पॉईंटचे प्रोजेक्शन घ्यायचे. ठीक आहे, आपण प्रत्येक पॉईंटचे काय केले, इथं प्रोजेक्शन घेतले. आता एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची. बघा आता याचा पेरीमीटर डायमीटर किती आहे, तर डायमीटर आहे 40. आणि जर आपल्याला पेरीमीटर जर फाइंड आउट करायचा असेल तर पाय इंटू डी करावं लागेल. तर इथं कॅल्क्युलेटर कमांड ऑन करा, कॅल्क्युलेटर. बघा इथं पाय, पायची व्हॅल्यू येते का, सायंटिफिक कॅल्क्युलेटर आलं बघा. तर पायची व्हॅल्यू राहते 3.14 इंटू डायमीटर किती आपला 40 इथं 40 करा आणि इक्वल्स टू बटन प्रेस करा, म्हणजे 125.6. ठीक आहे, डिवाइड बाय 12 करायचं. मग आता बघा ही लाईन सिलेक्ट करायची ऑफसेट, ह्या पॉईंटपासून किती घ्यायचं 125.6. ठीक आहे, नंतर पुन्हा एकदा ऑफसेट, आणि ऑफसेट कितीवरती घ्यायचं, आता 10.4667. ठीक आहे, आणि दरवेळेस काय करायचे, ऑफसेट घेत जायचं, कारण की आपण पेरीमीटर 12 नंबर ऑफ पार्ट्समध्ये डिवाईड करणार आहे. ठीक आहे, आणि हे कॅल्क्युलेटर क्लोज करा, नंतर ट्रिम कमांड यूज करा आणि हे सगळं ट्रिम करायचं. ठीक आहे, आपण हे सगळं काय केलं, ट्रिम केलं. आता आता काय करायचं, हे सगळं सिलेक्ट करायचं आणि याचा बाय लेयर्समधून कलर चेंज करायचा, बघा कलर हा करायचा. ठीक आहे, आणि हे पण सिलेक्ट करा आणि याचा पण कलर काय करायचा, चेंज करायचा. याला एक्स एंटर करा, याचा पण कलर काय करा, चेंज करा. ठीक आहे, आता बघा आपण कलर चेंज केला आहे. आता परत एकदा सर्कल कमांडवरती जायचं आणि इथं बाय लेयर्समध्ये जायचं आणि इथं थोडीशी थिकनेस इन्क्रीज करायची, बघा 70 करा आणि 35 करा. ठीक आहे, आणि सर्कल ह्या सेंटर पॉईंटपासून काय करायचं, सर्कल ड्रॉ करायचं, किती 20. ठीक आहे, नंतर ना बघा हे कट केलेलं सेक्शन आहे, तर इथून लाईन ड्रॉ करायची खाली इथपर्यंत, इथून इथपर्यंत, नंतर नेक्स्ट बघा ह्या पॉईंटपर्यंत, नंतर ना
एक अशी लाईन ड्रॉ करायची, ठीक आहे. थोडं चुकलंय बघा इथं. ही लाईन सिलेक्ट करा आणि हिचा कलर व्हाईट करा, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता आपल्याला ड्रॉ करायचं. इथून बघा, हा जो फर्स्ट पॉईंट आहे इथपर्यंत काय करायची, एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. नंतर इथपासून ह्या शेवटच्या पॉईंटपर्यंत, नंतर परत ह्या एंड पॉईंटपर्यंत एक लाईन ड्रॉ करायची. एस्केप बटन प्रेस करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता इथं आपल्याला कर्व ड्रॉ करावं लागेल, ठीक आहे. तर मग इथं काय करायचं, कर्व कमांड टाईप करायची, CUR कर्व. नंतर बघा, हा पॉईंट सिलेक्ट करायचा. नंतर अर्थ मोड बंद करायचं. सेकेंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवेन, नंतर नेक्स्ट एट, नाईन, टेन, इलेवन, ट्वेल्व आणि हाली एंड पॉईंट, ठीक आहे. परत एकदा कर्व कमांडवरती क्लिक करा. ठीक आहे, बघा आपण इथं कर्व ड्रॉ केला. आपल्याला ज्या वेळेस आपला त्याचं आपण ह्या ॲक्सिसच्या अबाउट ज्या वेळेस कट करणार आहे 45 डिग्री मध्ये, तर नंतर आपल्याला असं दिसेल बघा इथं. इथं पण सेम तसं दिसतं आहे. आता फक्त आपल्याला टेक्स्ट कमांड यूज करून नावं द्यायचे. नंतर नेक्स्ट बघा, आपल्याला इथे एक लाईन ड्रॉ करायची इथून तर इथपर्यंत. अर्थ मोड ऑन करा, ठीक आहे. आणि या लाईनला याच्यात कन्वर्ट करा बाय लेयर्समधून. आता टेक्स्ट कमांड यूज करायची बघा. टेक्स्ट कमांडचा मोठा रोल आहे आता, ठीक आहे. नावं द्यायची आता टेक्स्ट कमांड, टेक्स्ट घ्यायची. वन नंतर हा वन सिलेक्ट करा. इथं द्यायचं हाईट चेंज करा वन, ठीक आहे. किंवा त्याची टू घ्या हाईट. फॉन्ट साईज किती घ्यायची, टू घ्या. आणि एरियलच्या ऐवजी टाईम न्यू रोमन करा, ठीक आहे. नंतर इथं नाव द्या बघा त्याचं, वन, कंट्रोल सी, कंट्रोल व्ही, कंट्रोल व्ही, कंट्रोल व्ही, दन कंट्रोल व्ही, कंट्रोल व्ही करीत जायचं, ठीक आहे. नंतर नेक्स्ट परत इथं नाव येईल बघा, कंट्रोल व्ही करायचं, कंट्रोल व्ही, कंट्रोल व्ही, कंट्रोल व्ही, कंट्रोल व्ही करा, कंट्रोल व्ही करा. आता बघा हे जे वन आले हे प्रत्येकाला एडिट करायचं, डबल क्लिक करायचं. बॅक स्पेस टू, साईडला क्लिक करायचं. थ्री, बघा नावं बघून घ्या एकदा. तर रिव्हर्स डायरेक्शनमध्ये आहे, इथं टू नाव द्या. टू, थ्री, त्याला थोडंसं खाली घ्या. फोर, नंतर नेक्स्ट बघा फाईव, सिक्स, सेवेन,
डबल क्लिक करायचं, 8 9 10 11 आणि इथं नाव द्या 12. ठीक आहे, बघा आपण इथं प्रत्येकाला नंबर दिले, प्रत्येक पॉईंटला काय दिला आहे, नंबर दिला आहे. जसं आपल्या या ड्रॉइंगमध्ये दिलेला होता तसं सेम. आता परत हे सेम काय करायचं, इथं 1 2 3 4 5 पर टेक्स्ट कमांडला काय करायचं, कॉपी करायचं, कंट्रोल सी कंट्रोल व्ही. बघा अजून 1 कुठं कुठं आहे, इथं पण आहे. इथं एकदा परत 1 पेस्ट करा. आणखीन कुठं आहे बघा बरं, इथं वरती पण आहे, कंट्रोल व्ही. ठीक आहे, आणखीन 1 कुठं आहे बघा, टॉप साईडला आहे, 1 ठीक आहे, इथं पण 1 करा. नंतर नेक्स्ट बघा, 1 आणखीन कुठं आहे, तर इथं P1 आहे, तर इथं नाव द्या P1. बघा आता 1 कमांड एडिट करायची, इथं P1 आहे. ठीक आहे, नंतर नेक्स्ट, इथं पण P1 आहे. नंतर इथं खाली पण 1 आहे बघा. नंतर इथं वर नाव आहे 1 डॅश. ठीक आहे, सॉरी 1 इकडं इकडं, इथं फक्त 1 आहे, सिंगल 1 आहे. इथं 1 करा. ठीक आहे, आता 1 झालेलं आहे आपलं, 2 बघा आता. ठीक आहे, तर आपल्याला आता 2 नाव द्यावं लागेल. परत एकदा 2 कमांड कॉपी करायची, कंट्रोल सी, इथं कंट्रोल व्ही करा. नंतर इथं पण टॉप साईडला पण, नंतर इथं पण. ठीक आहे, या 2 वरती डॅश द्या. नंतर नेक्स्ट बघा, इथे 1 नाव द्या आणि इथं P2 करा. ठीक आहे, सेम इथलंच P2 कॉपी करा आणि इथं पेस्ट करा. ठीक आहे, नंतर नेक्स्ट सेम 3 कॉपी करा, कंट्रोल सी, नंतर इथं कंट्रोल व्ही करा. ठीक आहे, नंतर 4, 1 मिनटं, इथं 3 घेतला, इथं पण 3 घ्या. नंतर टॉप साईडला पण 3 घ्या. नंतर नेक्स्ट परत इथं 3. ठीक आहे, आणि इथं पण P3 घ्यायचं आता. हा कॉपी करा. इथे 1 लास्टला, नंतर परत आतल्या साईडला. ठीक आहे, नंतर बघा कंट्रोल सी कंट्रोल व्ही करा. हे काय इंटरसेक्शन पॉईंट आहे. बघा सगळीकडे आपण काय करते, कॉपी पेस्ट करते, नंतर आपण एडिट करू. हे काही लई विशेष नाही, याच्यामध्ये फक्त कॉपी करून पेस्ट करायचं आहे.
नंतर बघा इथं कंट्रोल सी कंट्रोल व्ही करीत जा, नाव काय करायचं एडिट करायचं नंतर आपल्याला फक्त। ठीक आहे, बघा कंट्रोल सी कंट्रोल व्ही कंट्रोल व्ही कंट्रोल व्ही कंट्रोल व्ही। ठीक आहे, परत इथं डबल नाव येणार आहे कारण की दोन दोन पॉईंट येते। ठीक आहे, परत सेम तसंच इथं राहणार आहे। नंतर न बघा इथं टेक्स्टमध्ये परत इथं कंट्रोल इथं एक्स ॲक्सिस आहे ना एक्स वाय, ठीक आहे याला सिलेक्ट करा इथं एक्स। ठीक आहे, नंतर इथं वाय कॅपिटल वाय करा। ठीक आहे, एक्स वाय घेतलं नंतर ना बघा टू थ्री इथं फोर करा नंतर ना नेक्स्ट फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन नंतर नाही तर ट्वेल्व। ठीक आहे, नंतर नाही तर बघा पी थ्री पी फोर नंतर न पी फाईव्ह पी सिक्स हे इंटरसेक्शन पॉईंट आहे इथं पी सेवन। ठीक आहे, पी एट पी नाईन एक मिनटं इथं लॅपटॉपची फॅन ऑफ करतो ती खूप वाजत आहे। फॅन ऑफ होत नाही, तिची सेटिंग आहे कुठेतरी ते सापडत नाही। ठीक आहे, नंतर ठीक आहे असं द्या, त्याचा फॅन खूप वाजत आहे त्याच्यामुळे आवाज येतो जास्त। आता बघा इथं आपण हे पॉईंट एडिट केले सेम तसेच एडिट करायचे। हा कोणता आहे पी थ्री पी थ्री नंतर ना हा बघा पी सिक्स सॉरी पी फोर पी फाईव पी सिक्स हा पॉईंट पी सेवन पी एट पी
पी नाइन, ठीक है, पी टेन, पी इलेवन, नहीं तो पी ट्वेल्व, ठीक है, आणि हा परत पी वन, कारण की आपण कट केलं ना एंड पॉईंटपासून, हा पॉईंट ह्या लाईनच्या अबाउट कट केलं तर ती दोन्ही बाजूला स्प्लिट झाली, ठीक आहे. नाही तर काही जणांना प्रश्न पडेल की पी थर्टीन का बरं नाही घेतलं सरांनी, थ्री घेतलं इथं फोर, फोर फाईव्ह सिक्स सेवन तो एट है, सॉरी तो पी नाइन, पी टेन, इलेवन, हा कोणता आहे ट्वेल्व, आणि हा पॉइंट आहे वन परत, ठीक आहे. सेम तसंच वरच्या बाजूला आहे बघा, तर हे आपल्याला जर कॉपी झालं तर आपण कॉपी करूया डायरेक्ट, कंट्रोल सी कंट्रोल व्ही, ठीक आहे. हा वन डिलीट करा, हा टू डिलीट करा, हा थ्री डिलीट करा, हा फोर इथं घ्या, अर्थ मोड बंद करा, ठीक आहे. अर्थ मोड बंद नसला तर मग ते जिथं पाहिजे तिथं नाही घेत आहेत, ठीक आहे. टेन घ्या, कंट्रोल सी कंट्रोल व्ही, ठीक आहे. हा ट्वेल्व घ्या, कंट्रोल सी कंट्रोल व्ही, नंतर त्याला मूव करून घ्या, ठीक आहे. नंतर नऊ वन, बघा इकडे डॅश नावं द्यायची राहिली आता, इथं थ्री डॅश, इथं फोर डॅश, इथं फाईव्ह डॅश, सिक्स डॅश, नंतर इथं सेवन डॅश, नंतर इथं एट डॅश, नंतर इथं टेन डॅश, ट्वेल्व डॅश, इलेवन, सॉरी इथं चुकलं बघा, इथं नाईन पाहिजे, सॉरी एट, नंतर इथं नाईन पाहिजे, हा इथं घ्या, हा इथं घ्या, ठीक आहे. याला एडिट करा, नाईन डॅश, ट्वेल्व डॅश, ठीक आहे. आता बघा हा प्रॉब्लेम आपला पूर्ण ड्रॉ झाला, त्याच्यात फक्त आपल्याला डायमेन्शन द्यायची राहिली, तर डायमेन्शन फक्त हाईटचं आणि डायमीटरचं द्यायचं, बाकी काही द्यायची गरज नाही, ठीक आहे. आणि बघा इथून एक लाईन ड्रॉ करायची इथपर्यंत, नंतर एक लाईन इथं ड्रॉ करायची, आणि ह्या दोन लाईनला
इथे एक म्हणजे सेक्शन आहे असं कन्सिडर होईल. आणि नंतर न बघा नेक्स्ट आपल्याला ही जी लाईन आहे ही हिचा कलर चेंज करून घ्या, इथं नाही दिली तरी चालेल. आता बघा इथं डायमेन्शन द्यायची, डायमीटर हाईट द्यायची फक्त, इथून इथपर्यंत किती आहे 60 आहे ठीक आहे. नंतर ना हा डायमीटर किती आहे 40 ठीक आहे, इथं खाली द्या. नंतर ना हे ही लेंथ देऊ आपण 125.6 ठीक आहे. आणि इथं नाव द्या डेव्हलपमेंट ऑफ सॉलिड सर्फेसेस टेक्स्ट कमांडनी. ते द्यायची काही गरज नाही, फक्त इथं नाव द्या प्रॉब्लेम नंबर 1. ठीक आहे सिलेक्ट करा, इथं नाव द्या 5 बोल्ड टाइम न्यू रोमन ठीक आहे. मग आपण काय केलं, फर्स्ट प्रॉब्लेम ड्रॉ केला, ह्याला इथनं कॉपी करा कंट्रोल सी आणि ह्या याच्यात कंट्रोल पेस्ट करा, कंट्रोल व्ही करा. ठीक आहे तर हा प्रॉब्लेम नंबर 1 होता, इथं नाव द्या. ठीक आहे हे नाव सिलेक्ट करा, सेंट्रलाइज घ्या. तर बघा आपला हा फर्स्ट प्रॉब्लेम होता, तर फर्स्ट प्रॉब्लेम आपण ड्रॉ केला होता, सेकंड प्रॉब्लेम आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ड्रॉ करू ठीक आहे. तर याचं तुम्ही आउटपुट पण घेऊ शकता. बघा तर आउटपुट घ्यायचं कसं, कंट्रोल पी करायचं, सॉरी कंट्रोल पी इथं जायचं, DWG to PDF, नंतर नाही तर शीट सिलेक्ट करायचं, A3 साईजचं शीट आहे बघा ही, ISO A3 घ्या. A1 A2 A3 ठीक आहे. सेंटर प्लॉट विंडोजवरती जायचं, हा कॉर्नर टू हा कॉर्नर सिलेक्ट करायचं आणि ओके करायचं. डेस्कटॉपला सेव्ह करा. बघा इथं एकदम जबरदस्त म्हणजे आउटपुट आपलं रेडी झालेलं आहे, बघा प्रिंट झालं ठीक आहे. तर सिमिलर असाच प्रॉब्लेम दुसरा आपल्याला सॉल्व करायचा आहे, तो पण तुम्ही करू शकता. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू तो प्रॉब्लेम. आपण काय केलं, इथं सिलेंडर होता, सिलेंडरचं काय केलं, लॅटरल सर्फेसेस घेतले आणि म्हणजे एक ॲक्सेसच्या अबाउट 45 डिग्रीमध्ये आपण तो सिलेंडर कट केला सेंटर पॉईंटपासून. आणि कट केल्यानंतर ना त्याचा जो कट केलेला सेक्शन आहे तो कसा दिसेल स्प्लिट केल्यानंतर, 1 च्या अबाउट जर कट केला तर, तो आपण इथं दाखवला आहे बघा. तर एकदम व्यवस्थित आउटपुट आलेलं आहे बघा, या लाईन डार्क आल्या, बाकीच्या लाईन फेट आल्या, लाईट आल्या ठीक आहे. आपण थिकनेस इन्क्रीज केली होती, 0.35 घेतली होती, बाकीचे जे प्रोजेक्शन लाईन आहे त्यांची थिकनेस कमी घेतली होती. आणि इथं पॉईंट वगैरे सगळे एकदम व्यवस्थित प्रिंट होऊन आलेले बघा, ह्या असं आउटपुट येईल जसं आपल्याला इनपुटमध्ये दिलं तर बघा इथं. तर सेम तसंच आउटपुट आपण काय केलं, जनरेट केलं. तर सेम तुम्ही ते ऑटोकॅडमध्ये जनरेट करू शकता ठीक आहे. तर नेक्स्ट याच्यामध्ये आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू.